नमस्कार, मी राजेंद्र श्रीकृष्ण भट, सेंद्रिय कृषीभूषण शेतकरी आहे. कोकणामध्ये बेंशिळे गावामध्ये 1990 पासून सेंद्रिय शेती करतो. आपण जेव्हा शेती करतो त्या शेतीमध्ये झाडांच्या वाढीच्या दृष्टिकोनातनं जो महत्त्वाचा घटक आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तो महत्त्वाचा घटक म्हणजे वापसा. हा मातीमध्ये जेव्हा वापसा असेल तेव्हाच पीक चांगलं वाढतं. म्हणजे काय होतं, तर मातीमध्ये वापसा जेव्हा असतो तेव्हा मातीमधल्या हवेचं प्रमाण आणि ओलाव्याचं प्रमाण हे संतुलित असतं. झाडांची मुळं जेव्हा जमिनीमध्ये असतात, झाडं जेव्हा वाढतात, तेव्हा मातीमध्ये वापसा असण्यासाठी 4 गोष्टी आवश्यक असतात. एक म्हणजे जी माती आहे ती साधारणपणे 45% आपण गृहीत धरतो. 5% सेंद्रिय कर्ब, जे वनस्पतींची मुळं काळी कचरा मेलेलं जिवंत नाही, त्याच्यासोबत मातीमध्ये असलेल्या हवेच्या पोकळ्या, त्या पोकळ्यामध्ये असलेली 25% हवा, आणि जे सेंद्रिय घटक आहेत माती आहे, या मातीने पकवून ठेवलेला ओलावा, तो 25% ओलावा. आपण जेव्हा पाणी देतो एखाद्या पिकाला तेव्हा त्या सगळी जी जमिनीतली भोकं असतात, छिद्र असतात, ती सगळी पाण्याने भरून जातात आणि तिथे हवेचं प्रमाण 0 होतं. झाडांना अन्न देण्याची प्रक्रिया जी आहे, अन्न मिळण्याची प्रक्रिया जी आहे, त्या प्रक्रियेमध्ये जमिनीमधनं आणि वातावरणामधनं असे 2 प्रकारे झाडाला अन्न मिळत असतं. वरनं आलेलं अन्न खाली जाऊन त्याचं रूपांतर सूक्ष्मजीवाणूंच्या माध्यमातून होऊन झाडाला त्याचं ग्लुकोज तयार करता येतं असं सामान्यपणे सांगितलं जातं. वातावरणामध्ये असलेली तापमान, सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड, हवेमधले असलेला ओलावा, आर्द्रता, जमिनीमध्ये असलेला ओलावा आणि या सगळ्यांमुळे जमिनीमध्ये वाढलेले सूक्ष्मजीव, या सूक्ष्मजीव जे आहे ते सूक्ष्मजीवांमध्ये 2 प्रकार असतात, त्याला आपण प्राणवायूसहित आणि प्राणवायू विरहित असं म्हणतो. म्हणजे इंग्रजीमध्ये ॲरेबिक मायक्रोफ्लोरा आणि इनॲरेबिक मायक्रोफ्लोरा. तर जमिनीमध्ये जो जीवाणू आणि बुरशा असतात, हे जीवाणू आणि बुरशा जमिनीतलं जे अन्न आहे, जमिनीतले जे खनिजे आहेत, ती खनिजे झाडाला खाता येईल अशा अवस्थेत आणतात. जमिनीमध्ये खूप आहे पण जीवाणू नसले, बुरशा नसल्या, तर झाडाला उपलब्ध होत नाही, म्हणजे अवेलेबल होत नाही. आदरणीय पारेकर गुरुजींनी जेव्हा जीवामृत हा संकल्पना मांडली तर जीवांचं अमृत जमिनीत घातलं, जे जीवाणू जमिनीमध्ये घातले आणि त्या जीवाणूंनी जमिनीमध्ये जाऊन काम सुरू केलं आणि जमिनीमध्ये जे काय होतं, जे काय अन्नद्रव्याचं स्थिरीकरण झालेलं होतं किंवा जे काही खनिजे होती, जे काही सेंद्रिय घटक होते, त्याचं रूपांतर करून झाडाला खाता येईल अशा अवस्थेमध्ये मुळांच्या जवळ आणून ठेवलं. म्हणजे हे जे जीवाणू आहेत, हे जीवाणू जगण्यासाठी, चांगले वाढण्यासाठी जमिनीमध्ये 3 गोष्टी लागतात. एक म्हणजे सेंद्रिय कर्ब लागतो, दुसरा योग्य ओलावा लागतो आणि तिसरा प्राणवायू लागतो. त्यासोबत जमिनीमध्ये अजून नायट्रोजन नत्र लागतो, फॉस्फेट लागतो, पलाश लागतो, स्फुरद लागतो, असे अनेक घटक जमिनीमध्ये ऑलरेडी असतात आणि जे असतात त्या घटकांमध्ये वेगळ्या प्रकारच्या अन्न घटकांनुसार ते मोबाईलाइज करणार, म्हणजे झाडाला उपलब्ध करून देणारे जीवाणूंची प्रचंड मोठी संख्या असते. जीवाणू आणि बुरशा, हे सगळे जीवाणू आणि बुरशा सामान्यपणे ॲरेबिक असतात, म्हणजे प्राणवायूसहित असतात आणि ते प्राणवायूसहित जगत असताना आपण ज्या वातावरणात जगतो त्या वातावरणामध्ये प्राणवायू असतो, उबदारपणाही असतो आणि हवेमध्ये आर्द्रता असते. उन्हाळ्यामध्ये ते सगळं खूप तापमान वाढतं आणि आर्द्रता कमी होते. थंडीमध्ये खूप आर्द्रता कमी झाली की आपली त्वचा फुटते. तर तापमान हे सुद्धा आवश्यक घटक आहे, ओला हा आवश्यक घटक आहे. जेव्हा आपण खूप पाणी देतो किंवा प्रवाही पाणी देतो तेव्हा सगळी जमिनीतली छिद्र ही सगळी पाण्याने भिजून जातात आणि ते गार पडतं, नंबर 1. नंबर 2, ते गार पडल्यामुळे
जिवाणूंना जो उबदारपणा हवा आहे तो जिवाणूंचा उबदारपणा मिळत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे सगळंच पाण्याने भरल्यामुळे ते जिवाणू जिवंत राहू शकत नाहीत, कारण हे जिवाणू प्राणवायूसहित आहेत. पाण्यामध्ये त्यांना जगण्याची रचना नाही. तशी आपली पिकं जर वापसा स्थिती असेल तर पिकं चांगली वाढतात. ही वापसा स्थिती चांगली राहण्यासाठी आपल्याला जमिनीला योग्य प्रकारे ओलावा देणं आवश्यक आहे. आपण सिंचन करतो आहे, ठिबक सिंचन जेव्हा आपण करतो तेव्हा तिथे योग्य ओलावा राखला जातो. शेतीमधली महत्त्वाची समस्या जी आहे ती जमिनीतलं पाणी कसं काढायचं. पाणी देण्याची समस्या नाही आहे, जिथे प्रोटेक्टेड इरिगेशन आहे म्हणजे संरक्षित पाणी आहे तिथे पीक खूप छान येतं. जिथे खूप पाणी आहे तिथे अरेबिक कंडिशन नसल्यामुळे पिकाची वाढ होत नाही. तसे योग्य वापसात ठेवणं ही प्रत्येक शेतकऱ्याची अत्यंत महत्त्वाची पीक वाढीच्या दृष्टिकोनातून केलेली कामाची गरज आहे. हा वापसा स्थिती येण्यासाठी आपण नेहमी जे काय परंपरागत करत आलेलो आहोत त्या परंपरागत करा कृतींमध्ये पहिली जमिनीची जी सरीवरंबी आपण केले ते वापसा स्थिती खेळण्यासाठी केले. आता आपण जे रुंद गारीवाफे करतोय ते वापसा स्थिती देण्यासाठी करतोय. आणि त्या रुंद गारीवाफ्यावरती जेव्हा आपण पाणी देतो ठिबकच्या माध्यमातून जास्तीचं पाणी खाली ओघळून जातं निघून जातं आणि तिथे ओलावा टिकतो आणि मग तिथे जमिनीमधल्या बुरशा जीवाणू वाढायला लागतात. जोपर्यंत हे आपल्या जमिनीत वाढणार नाही बुरशा आणि जीवाणू तोपर्यंत झाडाला अन्न मिळणार नाही. तर हे अन्न मिळण्याच्या दृष्टिकोनातून जमिनीतली जी रचना आहे मातीची जी रचना आहे आपल्या पिकाची जी रचना आहे ती सगळ्यात जास्त फायदेशीर आता ठरते रुंद गारीवाफे. आपल्या पॉलिओसमध्ये पिकं छान का वाढतात तर पॉलिओसमध्ये पिकं छान वाढण्याचं कारण आपण जे बेड तयार करतो पॉलिओसमध्ये त्याच्यातनं वापसा स्थिती कायम टिकते. ही वापसा स्थिती कायम जेव्हा टिकते तेव्हा अरेबिक कंडिशन तयार होऊन तिथे जे काही जीवाणू आणि बुरशा तयार होतात त्याच्यावर पिकाची वाढ चांगली होते. म्हणजे आपल्याला जर शेती चांगली करायची असेल तर योग्य ओलावा हा एक महत्त्वाचा विषय जो आपण आत्तापर्यंत विचारात घेतला नाही आहे. आणि हा जो योग्य ओलावा जेव्हा आपण विचारात घेतो मी किती पाणी दिलं की योग्य ओलावा राहील म्हणजे योग्य ओलावरती किती वनस्पती वाढेल ह्या ओलाव्यावरती या पाण्यावरती जग आता पाण्यावरती काम करते आणि त्याला म्हणतो आपण पाण्याची उत्पादकता. इस्रायल देश पाण्याची उत्पादकतेवर काम करतो. आम्ही आत्ता जमिनीची सुपीकता जमिनीची उत्पादकता बियाण्याची उत्पादकता इथे स्थिर होतो. ह्याच्या पुढचा टप्पा आपला जो आहे तो पाण्याची उत्पादकता हा असणं अतिशय आवश्यक गोष्ट आहे. कारण दिवसेंदिवस पाणी खराब होत चाललं आहे आणि कमी कमी होत चाललं आहे आणि भूगर्भातल्या पाण्याच्या पातळ्या खाली चालल्यात. तर हे पाणी जे आहे ते पाण्याची गुणवत्ता आणि योग्य पाणी हे दिलं तरच वापसा स्थिती राहील. आणि वापसा स्थिती राहण्यासाठी आपल्याला शेताची रचना करायला लागेल. दोन प्रकारे वापसा स्थिती राहते. जेव्हा जमिनीमध्ये असंख्य प्रकारचे जीवाणू वाढतात डोळ्याला दिसणारे आणि डोळ्याला न दिसणारे तेव्हा जमीन सच्छिद्र होते आणि जास्तीचं पाणी निघून जातं गुरुत्वाकर्षणाने खाली जातं. जे जमीन सच्छिद्र असणं जमिनीमध्ये सेंद्रिय घटक असणं आणि तो सेंद्रिय घटक जेव्हा कुजेल त्याला आपण त्याला ह्युमस म्हणतो. तो ह्युमस आणि सेंद्रिय घटक हवेतला ओलावासुद्धा घेऊ शकतं आणि पिकाची जी ओलावा पाहिजे मुळांच्या भोवती तो तयार करू शकतो. हा जंगलामध्ये असतो. जंगलामध्ये ही सगळी स्थिती असते. आपल्याला जंगलचाही रस्ता आहे ना. मग आपल्याला शेती करायची असेल तर जंगलाचे फायदे आपल्याला मिळवायचे असेल तर त्या शेतामध्ये त्या मातीमध्ये वापसा स्थिती राखणं आणि सेंद्रिय घटक न कुजलेले जे कुजणं आणि वाढणं त्या वापसा स्थितीमध्ये जर सातत्याने होत राहिलं तरच पिकं चांगली वाढतात. तर मला सगळ्यांना विनंती करायची आहे की तुमच्या शेतामध्ये पाणी माणसाला लागतं तसं पिकाला पाणी लागत नाही. पिकाला जमिनीमध्ये ओलावा लागतो. सावेगुरुजी सांगताना नेहमी हेच सांगायचे की पिकाला पाणी नाही लागत ओलावा लागतो. आम्ही ते विसरलो आहे. आपण आता प्रयत्न करूया की जमिनीमध्ये ओलावा टिकवायचा प्रयत्न करू म्हणजे वापसा स्थिती कायम राहील म्हणजे अरेबिक मायक्रोफ्लोरा चांगलं काम करेल आणि मग त्याच्यातनं पिकाची वाढ चांगली होईल. धन्यवाद.